प्रहार जनशक्ती पार्टीच्या एकूण आज अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी दाखल होणार आहे. दिनेश बोब आपली उमेदवारी दाखल करणार आहेत, त्यासाठी प्रहारच्या वतीनं भव्य नेहरू मैदान अमरावतीतलं जेवढा उन्हाचा दिवस आहे म्हटलं खाय खाय ऊन लागून राहिलं ना, दुपट्टा आणला स्पेशल ऊन लागू नये म्हणून लोकपा. अरे बापरे लोकांच्या काय होत राजे, हे पूर्ण मैदानच्या मैदान सध्या भरून गेला आहे हजारोच्या संख्येनं लोक या ठिकाणी हे सभा ऐकण्यासाठी या आवारात दाखल झाल्यात. हजारोच्या संख्येत महाराष्ट्रभरातून सारे लोक आल्यात. तुम्ही जर या बाजूला पाहत असाल तर लोकसभा उमेदवार जे सध्या आहे तो जे दिनेश बोबो या ठिकाणी भव्य असं मुलाखत सध्या स्वागत झालं आहे. या ठिकाणी त्याचं या ठिकाणी सध्या आगमन झालं आहे. बच्चू भाऊचा लवकरच आगमन होणार आहे. सर्वजण एका उत्साहात सध्या या ठिकाणी डबळ्याच्या निमादावर डबळ्याच्या निमादावर या ठिकाणी सध्या भव्य स्वागत झालं असून प्रहारचे कार्यकर्ते या ठिकाणी हर्ष उल्लास आहे. प्रहार जनशक्ती पार्टी यावेळेस मोठ्या ताकद मैदानात उतरले आहे. बच्चू कडू राजकुमार पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा निवडणुकीचे हा पुरा तितंबा अरे अलगच नाव आहे ना. सारे सारे प्रहारचे जे प्रहरी आहे सध्या मैदानावर आले आहेत. तो पुरा प्रहार हवा या खुर्च्या आता तुम्ही आजूबाजूला उभे आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भारत म्हणजे अमरावती जिल्ह्यातले जास्ती गर्व काय शाश्वती वाटते शंभर टक्के आहे. शंभर टक्के येणारच आहे. आज एवढी मोठी पब्लिक बिलकुल होणारच आहे. काय म्हणतो विश्वास गेल्यानंतर गावात फिरायचा आहे आणि प्रचंड संपूर्ण या ठिकाणी तुम्ही पाहत असाल तर पब्लिक या ठिकाणी सध्या जो उमेदवार तुम्हाला काय विश्वास म्हणते उमेदवार येते का नाही? बिलकुल शंभर टक्के येते. एकशे एक टक्के दिनेश बाबू कारण त्या या ठिकाणी त्या पद्धत ज्या पद्धतीने सध्या विश्व दिसत आहे त्याचा बच्चू भाऊचा या ठिकाणी हौसला बुलंद होणार. हौसला बुलंद होणार. पैसा हेलिकॉप्टर ये गाड़िया कुछ नहीं भाई, काम करने वाले के पीछे जनता है. मैंने अजमाया हूं, 10 साल में खाली बैठा था, 10 साल खाली बैठा था, लेकिन जनता का साथ छोड़ा नहीं, जनता का सेवा करने छोड़ा नहीं. आखिरी टाइम पे बच्चू भाऊ बोले राजकुमार जी अब मेरे सिवाय पर्याय नहीं. कब्बसी होना क्या? मैंने बोला कुछ है ही नहीं तो कब्बसी दे दो. कब्बसी से उतरे ना भाई. और बिल्कुल अपने जो जितने भी कार्य करते थे उनके दिलों और दिमाग में इतना तय था कि अपनी हार निश्चित है, तय था. लेकिन मेलघाट की जनता ये काम करने वाले के पीछे हमारे मेरे चुनाव में भी धारणी में हेलीकॉप्टर उड़ा, दिल्ली का नेता आया, हमारे मेलघाट वाले को बहुत अनुभव है. वो सिर्फ हेलीकॉप्टर देखने जाता, वोटिंग करने नहीं जाता हूं. और उसके बाद बच्चू को और मेरी सभा, हमारी दोनों की सभा होने के बाद में 5 दिन के बाद में मतदान हो गए. 2 दिन के बाद में रिजल्ट आ गए. मतदान चालू है उस समय मैंने बच्चू को बोला बच्चू भाऊ मैं तो 25,000 की लीड से चल रहा हूं. तो बच्चू भाऊ बोले 25,000 वोट मिलेगा आगे 25,000 से. रिजल्ट आए तक 42,000 पार कर लिया मैंने. आज बच्चू भाऊ एकदम जमीनी स्तर से काम करने वाले हैं, चाहे वो रुग्ण सेवक हो अपंग हो. हम सबको मालूम है पूरे महाराष्ट्र में छाए हुए हैं और
सबसे मेन बात कि जो अपने हिंदुस्तान में जो मंत्रालय नहीं है वो मंत्रालय अपने भारत में दिव्यांग मंत्रालय मंत्री पद के दर्जा आज हुआ अध्यक्ष है उसके, ये करके दिखा देना ये सादे लोगों का काम नहीं। आज पूरे महाराष्ट्र में जितने भी दिव्यांग है, अरे हम ये सोच रहे कि भाई ये दिव्यांग शायद अपनी रैली में नहीं आएंगे, आ गए ना वो यहां तक आ गए, स्टेज तक आ गए, आखिर बैठे ही हो, बैठाना पड़ा स्टेज पे, ये उनका प्रेम है। और हम जितना अच्छा काम करेंगे उतना हम आगे बढ़ेंगे। दोस्तों मेलघाट की जनता है, ये कोई लालची जनता नहीं, इनको लुभाए मत, गरीब जरूर है लेकिन स्वाभिमानी है। साड़ी की कीमत मालूम है? अरे किसी समाज को हम कुछ दे रहे तो कुछ अच्छे दे, मुझे देने में हरकत नहीं, मेरे समाज गरीब है, आपने उनको मदद किया तो बहुत ही अच्छा है, लेकिन कम से कम उनके सम्मान बढ़े ऐसा तो कुछ कर। जब अगर मान लो ऐसे भी नहीं कर सकते, आज मैं तुमको बता देता हूं, कुछ लोग बोलते हैं मैं मेलघाट की बेटी हूं, धोनिया कोरबू की लड़की है क्या? प्राण जनशक्ति पार्टी के उम्मीदवार दिनेश भूप ये मेलघाट का बेटा है, क्योंकि वो सिंधी गांव के रहीवासी है और सिंधी गांव मेरे मतदार संघ में है। दिनेश भूप ने बोलना चाहिए कि मैं मेलघाट का बेटा हूं, मैं मेलघाट की बेटी हूं। हम कुछ अगर वालों बोलते समय कम से कम इतने भी ध्यान देने थे कि मैं क्या बोल रहा हूं क्या नहीं बोल रहा हूं। अरे जो काम आपने किया वो काम का आपसे ले, हमारे हमको खासदार से ही की अपेक्षा है कि केंद्र के एकाधिक आदिवासी की योजना होगा, हमारे लोग आप सबको मालूम है धार्मिक चिकंदर के हमारे मजदूर वर्ग ज्यादा है, वो हमेशा प्लान होता है, उनके प्लान रोकने के लिए केंद्र की एकाधिक योजना ला दो, एक चिकंदरा में एक धारनी में, और वहां की जनता मेलघाट के बाहर ना जाए, ऐसी ये कुछ काम करते। 2 लाख के काम को उद्घाटन करने जाते हैं, 2 लाख के काम हमारे यहाँ के सरपंच भी नहीं करते, कुछ अपराधी को बोलते पी काटते देवी। अरे काम कर तो ऐसे करोड़ों के काम का, खासदार ने करोड़ों के काम के लोकार्पण करना चाहिए, आमदार ने लाखों के काम के लोकार्पण करना चाहिए, ये उसके कम से कम टेंडर से भी रहेंगे, हम तो भीग डाले उसको, अरे हर काम में कोई भी काम में चले, काम कर निधि ला विकास कर, सबके साथ में संबंध अच्छा बनाए कि रहा है तो हम आगे बढ़ सकते हैं। आज ईमानदारी की बात बताता हूं, आज तक मुझे एक भी फोन नहीं आया, वो तुमने गलत व्यक्ति को उम्मीदवारी दिया ऐसा एक भी फोन नहीं आया, इसका मतलब क्या है? का मतलब धुआं निकल रहा है वो बराबर है। और आप लोगों से विनती करता हूं कि 26 तारीख को सवेरे 7 बजे से शाम के 5 बजे तक अमरावती लोकसभा क्षेत्र में धुआं के जगह पूरा मौर दिखने को ना, यही मैं आपसे विनती करता हूं, ज्यादा समय ना लेते हुए मेरे सब हम डरते नहीं, हम डरते नहीं, जो डराते हैं उसको डराते हैं, तानाशाही नहीं चलेगी, उखाड़ के फेंक देंगे हम। ये किसान का बेटा है, अगर चला देता है तो जमीन भी फाड़ देता है, ये निवडणूक आम्ही पाहतोय का एका कार्यकर्त्याची आहे, एका कार्यकर्त्यासाठी तुम्ही एकत्र जमलात आहे, आमची काही इच्छा नव्हती लढायची, मस्त आराम करून मजा पाहायची इच्छा होती, पण निवडणूक आली तरी घडी टरवतच होत आहे,
अरे निवडणूक मतदान झुकून मागावं लागतं राजा, थोडं नम्र व्हावं लागतं लोकांसमोर, सामान्य माणसाबद्दल समोर। छाती ताणणं आहे तो दिल्ली के मंत्री के पास ताण, पण सामान्य माणसासमोर ताणायची छाती? या पद्धतीनं समोर जायचं। आणि मग मदात आम्ही राजकुमारजी आम्ही भेटलो, म्हटलं क्या करते राजकुमारजी, लगा दो बोले घोडा साले। मेरी तो इच्छा नहीं था, राजकुमार जी बोले यार दिनेश बुक को खड़ा कर दो ना, इतना देर काय को कर रहा है। और ये चुनाव ये निवडणूक राजकुमार जी च्या नेतृत्वात बच्चकडू कार्यकर्ता म्हणून लढणार आहे, कार्यकर्ता म्हणून। एका कार्यकर्त्यासाठी हा बच्चकडू एक कार्यकर्ता म्हणून निवडणुकीत समोर जाणार आहे। सगळ्या जाती धर्मातले सगळ्या पक्षातले कार्यकर्ता या सगळ्या उमेदवारीच्या पाठीमागे उभा राहणार आहे। मित्र दिनेश भुबे एक सच्चा कार्यकर्ता आहे, गेल्या 25 वर्षाची मेहनत, निवड गणपती पासून दिनेश भुबे थांबवलं नाही। तर गणपतीमध्ये एका दिवसाचं जेवण असते, आमच्या दिनेश भाऊच्या पठ्ठ्यानं 12 महिने लोक जीव घातलेले। जे जे इरविन दवाखान्यातून येणार, जे उपाशी असणार, आला तर रक्तदान करणार, आणि उपाशी असं तर जीव द्यायला आमचा दिनेश भाऊ खऱ्या अर्थाने कार्यकर्ता या देशातून हद्दपार होता कामा नये। मित्र ही लढाई खऱ्या अर्थानं श्रीमंतांच्या विरोधात जनतेची आहे, कार्यकर्त्याची आहे। तुम्ही दुर्बीण लावून पहा, या सगळ्या हिंदुस्थानामध्ये सामान्य माणूस हद्दपार व्हायला लागला। एका घरात नवरा बायको आमदार खासदार, काय कारण? पैसा म्हणून ना, सत्ता म्हणून ना, एका घरात। मग आम्ही फक्त मत मारायचं का? गरीब हा फक्त मतासाठी शिल्लक ठेवला का? मी सांगतोय ही निवडणूक अख्ख्या देशाला कार्यकर्ता आणि गरिबांच्या साठी सन्मान निर्माण करणारी राहणार। हा रिझल्ट जेव्हा येईल, तेव्हा देशातले नेते पाहिल की नेतागिरी नाही चलेगी, पैसा नाही चलेगा। ह्या तुमच्या आमच्या सामान्य माणसाच्या अस्तित्वाच्या अस्मितेची निवडणूक का अवस्था आहे अमरावती जिल्ह्याची जर आज आम्ही पाहिलं। अरे तुम्ही हळदी कुंकवचा कार्यक्रम घेताय आणि फिनले मिलचा कामगार आत्महत्या करताय। केंद्रानं बंद केलेली फिनले मिल, 1 मिल बंद नाही केली केंद्रानं, 23 मिल बंद केल्या, 23 मिल, 23,000 लोक रस्त्यावर आले, 23,000। हे मत त्याच्यासाठी मारायचं आम्हाला। आम्ही त्या पियुष गोयलजवळ धाडव गेलो, चंद्रकांतजी पाटला सोबत गेलोय। पियुष गोयलची मस्ती कोण उस्कारे तयार नाही टेक्सटाईल मंत्र्याचा। मित्र हा फक्त उन्हाळपणा नाही आहे, विचार। आम्ही त्या दिवशी म्हटलंय निवडणूक आली मुद्द्यावर बोला, धर्मावर जातीवर बोलणारे अनेक लांबळे दिसन तुम्हाला, पण मुद्द्यावर बोलणारी औलाद निर्माण करायची गावागावा। माझ्या पोटाचा प्रश्न आहे, माझ्या बेरोजगारीचा प्रश्न आहे, माझ्या शेतकऱ्याला कमी भेटलेल्या भावाचा प्रश्न आहे। अजूनही आमचा शेतकरी संत्राचे झाड उपरून फेकत आहे, कुठं गेलंय केंद्र सरकार? कृषीचे सर्व निर्णय केंद्रात होते, कांद्याची निर्यात बंदी केली, संत्राचे भाव एका दिवसात गडगड गडगड पडले। एकही खासदार दिल्लीच्या तख्तावर कोणी बोलणार नाही। आयात निर्यातचं धोरण आमच्या संत्रा उत्पादक शेतकऱ्याचं बेचिराख करून टाकलं। आज मजूर मरतोय, केंद्र सरकार एमआरईजेक्ट चालवतोय, एमआरईजेक्ट। राजकुमार गेल्या महिन्यात 3-3 महिने पैसे भेटत नाही मजुराले। अरे आमदाराचा पगार वेळेवर होतोय, खासदाराचा पगार वेळेवर होतोय, कलेक्टरचा पगार वेळेवर होतोय, आणि मजुराचा पगार 3 महिन्यानंतर? कोण बोलायले तयार आहे? पक्षाची गुलामी फक्त, बोललो तर तिकीट भेटणार नाही, आणि म्हणून बच्चू कुळू अपक्ष आहे, आमचा स्वातंत्र्य प्रहार आहे।
याच्यासाठी आम्ही की हम तुम्हारे गुलाम नहीं हो सकते, कोई नेताओं के गुलाम नहीं हो सकते, हम इनके गुलाम हो सकते, आम आदमी के आम्ही यांचे गुलाम होऊ शकतोय. आणि म्हणून विधानसभेत डर काढतो आम्ही, लाज लज्जात सगळी काढतो आम्ही, आम्हाला भीती नाही आहे. काल एक चिठ्ठी आली, पण जास्त वाजान तर अंदर जान उखळून फेकन, म्हणजे त्या बापाले पाठवून दे, त्याला आजा जिदा कोण असन. 350 गुन्हे आहे बच्चू कुळवर दिव्यांगासाठी आणि शेतकऱ्यासाठी. 350 4 महिने जेलात काढल्या बच्चू कुळवर, 115 वेळा रक्तदान केलाय बच्चू कुळवर. आला दुपट्टा घातला, नेता झाला नाही, कार्यकर्त्याची औलाद आहो आम्ही, नेत्याची नाही आहे. घटा सावन की घटा चालतो, ही लढाई आम्ही पाहतोय तुमच्या आमच्या अस्तित्वाची अस्मितेची आहे. एक मत शेतकऱ्यासाठी मारायचं आहे, त्याची झालेली पिवणुकीसाठी मारायची आहे. अजूनही लोकांना घर भेटलं नाही, धो धो पाणी आमच्या आमच्या गरीबाच्या घरात पडतंय, हे मुद्दे निवडणुकीत होत नाही. गरीबाचा आवाज बनणार कोण? शेपूट घालून उभं राहायचं आम्ही भूमलना डाग त्या पिजवळ सरकट टाकून द्या जेला, वहासे चिल्लाय गया, वहासे चिल्लाय. डर की बात नाही, डरानो वालो की ले बात है हमारी. म्हणून आपण सगळ्यांनी लक्षात घ्या, या मंचावर सगळ्या जातीचे धर्माचे पंथाचे लोक आहे. लोक जातीवर निवडणूक नेऊन पाहणार आहे. शेवटची हरामखोरी धर्म आणि जातीची हरामखोरी. प्रत्येकाला आपापला धर्म प्रिय आहे, त्यांनी आपापला धर्म अधिक प्रिय अधिक अभिमानानं बाळगावा. पण कोणाच्या धर्मावर निंदा करता कामा नये. प्रत्येकाचा धर्म आपापल्याला प्रिय असला पाहिजे. पण धर्मातून मस्जिदीच्या त्या एका खिडकीतून भारत मातेने पाहिलं पाहिजे, मंदिराच्या त्या कळसातून भारत मातेने पाहायचं आलं पाहिजे. बुद्धविरातून भारत माता मजबूत करायची आहे. भारत माता म्हणजे झेंडा अंगावर घेऊन नाही, जे जे काही वंचित असन, दलित असन, पिछडा असन, माझ्या गाव खेड्यातला मजूर असेल, शेतकरी असेल, कष्ट करणारा असेल, त्याच्यासाठी ही लढाई आहे. लक्षात घ्या, त्याच्यासाठी लढाई. निवडणुकीत हे मुद्दे संपले, तो पयाला हा आला एवढंच टीव्हीवर दाखवतं, आणि मग हे मुद्दे जिवंत राहिले पाहिजे म्हणून प्रहार सामान्य माणसाचे. मी जर एकंदरीत व्यवस्था सगळी जर पाहिली तर बजेटमध्ये आमची अवस्था काय? बजेटमध्ये मजुराने काय? केंद्राच्या बजेटमध्ये शेतकऱ्याने काय? अवस्था तर इतकी भयानक होणार आहे, 10-15 कंपन्या लहान लहान उद्योजक मारून टाकणार आहे. आता रामदेव बाबानं तिखट आणि मिरचीचं तिखट ते काय म्हणते पावडर आणि पापड तयार करणं सुरू केले. बचत गटवाले मेले मेले. मग सामान्य माणसाचा उद्योग 4 कंपन्या हिचकवून घेणार. इतका किराणावाला तपावून जाईल, इतका कपडा उद्योजकवाला तपावेल, आणि सगळी सत्ता आणि पैसा 4 कंपन्याच्या हातात चालला जाईल. 4000 कोटीच्या वरते माफ केले कंपनीला कर्ज, आणि आमच्या लहान लहान कर्ज फायनान्सवाले छातीवर येते. भाऊ दे दे भैया, मी तू निलाम करूंगा तेरा घर. काय अवस्था, 75व्या वर्षामध्ये घर बांधाले, लग्न कराले, शिक्षणाची सोय कराले कर्ज काढावं लागतं, फासावर जावं लागतं, ही अवस्था आहे. 75व्या वर्षामध्ये तुम्ही आम्ही आमच्याला, मग काँग्रेस असू दे, बीजेपी असू दे, कोणी असू दे, तुम्ही आमच्या वाट्याने काय दिलं? अरे स्वामीनाथन आयोग काँग्रेसने स्थापित केला, मंजूर कोण केला? आहे दम्मत नव्हती तुमच्यात काँग्रेस वालो? आणि मोदीजी म्हणायचे भाई और बहिनो, हम किसान के भी अच्छे दिन आएंगे. कहा गए अच्छे दिन? इथं तर फाटकी साडी भेटून राहिली. हे ऐका अच्छे दिन तुमचे? अरे 2 कोटीच्या गाडी फिरायचं, 17 रुपयाची गाडी साडी फेकून मारायची? ते बाबासाहेबांचं संविधान, त्या संविधानानं मतदानाचा अधिकार सामान्य माणसाला दिला. त्या बाबासाहेबांच्या संविधानाला ठेस मारण्याचं, तिचं गुडाळून ठेवण्याचं काही काम लोक करत आहेत.
ऐन निवडणुकीच्या वेळेस प्रहारचे दिनेश भाऊ यांना आज नामांकन करण्यासाठी रॅली चालू आहे. हजारोच्या संख्येनं प्रहार जे प्रेम करणाऱ्या सध्या हे भव्य अशी रॅली अमरावती शहरातल्या इरवी चौकातून जात आहे. या ठिकाणी आले आहेत. हजारोच्या संख्येत प्रहारले सपोर्ट करणारे सर्व प्रहारी जिल्ह्याभरातून इरवीन चौकातून सध्या नामांकन दाखल करण्यासाठी या ठिकाणी जात आहेत. आजची तुम्ही जर प्रहारची रॅली पाहिसाल तर त्या दिवशीच्या बळवंतरावच्या रॅलीपेक्षा मोठी रॅली या ठिकाणी तिथे दिसत आहे. म्हणजे प्रहारच्या एकूण प्रेम करणारे तरुण नवतरुण सर्व मंडळी सध्या या ठिकाणी एकत्र आले असून हजारोच्या संख्येत आज संपूर्ण जिल्ह्यातून हे रॅली बात आज एवढा उन्हाळा टाईम आहे ना तरी हजारोच्या संख्येत लोक या ठिकाणी आले आहेत. काही जणांनी कानाला दुपट्टे किपट्टे बांधले हात दाखवत चालले ऊन राजे सुचून देऊन राहिला निरा तपलं ना ऊन पण त्या उन्हाळ्यापेक्षा सध्या गरम वातावरण राजकारण राहिला म्हटलं भाऊ आणि त्यातलं हे गरम वातावरण आज बच्चू भाऊचा उमेदवार दिनेश भाऊ ज्या पद्धतीनं नामांकन जाहीर करून आला त्यानंतर राजे वातावरण अजूनच चिघळून गेला आहे. तर हे सर्व हजारोच्या संख्येत असणारे प्रहारचे कार्यकर्ते तर माझ्यासोबत प्रहारचे खंदे समर्थक असतात संतोष पाटील आहेत. संतोष भाऊ लय मोठे लोक आणले बघा गावातून तुम्ही मला सांगा काय म्हणते तुम्हाला तुमच्या उमेदवारी शाश्वती 100% चांगले अंगार करून दे अमरावती जिल्ह्यामध्ये हे बदलाव होणार म्हणजे फक्त निवडून नाही ठासू देणार दिलेश भूमच येणार निवडून नाही तर ठासू देणार अशा पण तुमचं काय म्हणणं गेला निवडून येतील तर हजारोच्या संख्येत तुम्ही पाहत असाल तर प्रहारचे कार्यकर्ते आजच्या नामांकन रॅलीत आले लोक राजे सर्वोत्तर आले लोकच लोक अजून मग सारी अमरावतीतली ट्रॅफिक जाम करून टाकली आहे. हजारोच्या संख्येत सध्या प्रहारला सपोर्ट करणारे लोक आहेत. सुरुवातीला असं वाटलं की रॅली लहान असेल पण हे अतिभव्य रॅली आज प्रहारच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला भेटलाय आणि बच्चू भाऊ त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत आहे.